नमस्कार, मी सुनील दत्त कुलकर्णी. ट्रेनिंग ब्रिज या आपल्या यूट्यूब चॅनलवर बॅक टू बेसिक्स डाऊन टू डिटेल्स अर्थात B2B D2D अंतर्गत पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन या व्हिडिओ सिरीजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या अगोदर 10 व्हिडिओमध्ये आपण पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन म्हणजे काय पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण रोटरी डायल टेलिफोन किंवा पुश बटनचा टेलिफोन यामध्ये आपण नंबर डायल करतो म्हणजे नेमकं काय करतो हे पाहणार आहोत. तसेच टेलिफोनच्या विविध पार्ट्सबद्दल माहिती करून घेणार आहोत. टेलिफोनचे प्रामुख्यानं 4 भाग पडतात. ट्रान्समीटर किंवा मायक्रोफोन, रिसिव्हर किंवा स्पीकर, हुक स्विच आणि शेवटचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे डायलिंग मेकॅनिझम किंवा कीपॅड. या इथं आपण बघू शकता, मायक्रोफोन हा साऊंडचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्व्हर्शन करतो, तर स्पीकर हा इलेक्ट्रिकल सिग्नलचं पुन्हा साऊंडमध्ये कन्व्हर्शन करतो. हे जे हुक स्विच आहे, हे हुक स्विच किंवा क्रॅडल स्विच हे टेलिफोन इन्स्ट्रुमेंटला नेटवर्कशी जोडण्याचं काम करतं. या कीपॅडच्या साह्यानं आपण टेलिफोन नंबर डायल करतो किंवा टेलिफोन नंबर प्रेस करतो. कीपॅड हे बटनांच्या सेटनी बनलेले असते. विविध अंकाचे बटन्स आपल्याला इथं दिसत आहेत. प्रत्येक डिजिट किंवा प्रत्येक की प्रेस केल्यानंतर एक तर टोन जनरेट होतो, याला टोन डायलिंग असं म्हणतात, किंवा यातील की किंवा डिजिटचे बटन्स प्रेस केल्यानंतर ज्या डिजिटचं बटन आपण प्रेस केलेलं आहे त्या डिजिट एवढ्या पल्सेस तयार होतात. उदाहरणार्थ 4 ही की मी जर प्रेस केली तर 4 पल्सेस यामध्ये तयार होतात, याला पल्स डायलिंग असं म्हणतात. या टेलिफोनचा रिसिव्हर ज्यावेळी मी उचलतो आणि कानाला लावतो त्यावेळी मला जो टोन ऐकू येतो तो डायल टोन असतो. डायल टोन एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी आहे. टोन म्हणजे प्युअर फ्रिक्वेन्सी. हा डायल टोन आहे. कारण ज्यावेळी आपण टेलिफोन नंबर डायल करतो त्यावेळी अशा प्रकारचा टोन आपण ऐकलेला आहे. आणि लाईन जर बिझी असेल तर बिझी टोन. तर या सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. आता प्रत्यक्ष टोन डायलिंग म्हणजे काय याबद्दल आपण माहिती करून घेऊ. जी टोन डायलिंग टेलिफोनमध्ये आपण वापरतो तिला ड्युअल टोन मल्टी फ्रिक्वेन्सी डायलिंग अर्थात DTMF असं म्हणतात. ड्युअल टोन मल्टी फ्रिक्वेन्सी डायलिंगमध्ये कीपॅड जे आहे हे 4 रोज आणि 3 कॉलममध्ये डिव्हाइड केलेलं आहे. कीपॅड आपण 697 हर्ट्ज, 770 हर्ट्ज, 852 हर्ट्ज आणि 941 हर्ट्ज या 4 रोजला 4 फ्रिक्वेन्सीमध्ये डिव्हाइड केलं. त्याचप्रमाणे 3 कॉलम 1209, 1336 आणि 1477 या फ्रिक्वेन्सीमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. म्हणजे टोटल 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12 बटन्स करता आपण 7 फ्रिक्वेन्सी वापरलेल्या आहेत. 1 2 आणि 3 या बटन करता 697 ही फ्रिक्वेन्सी. 1 नंबर करता कॉलमची फ्रिक्वेन्सी 1209 आहे. 2 नंबर करता 1336, 3 नंबर करता 1477. याप्रमाणे प्रत्येक बटनसाठी 2 फ्रिक्वेन्सी किंवा 2 टोन आणि म्हणून याला ड्युअल टोन असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे 4 5 6 करता, 7 8 9 करता *0 आणि #, या कीज करता किंवा या बटन्स करता 2 2 टोन आपण असाईन केलेले आहेत. नंबर डायल करत असताना मी समजा 0 हा नंबर प्रेस केला तर 0 करता 941 आणि 0 करता 1336 असे 2 टोन तयार होणार आहेत. मी 9 हा डिजिट डायल केला तर 9 करता 852 आणि 1477 हे 2 टोन तयार होणार आहेत. त्याचप्रमाणे मी 1 हा नंबर डायल केला तर 1 करता 697 आणि 1209 हर्ट्ज
असे दोन टोन हे तयार होणार आहेत. तर या पद्धतीनं आपण जो नंबर डायल करू त्या नंबरकरता करस्पॉन्डिंग दोन टोन हे तयार होणार आहेत, आणि हे दोन टोन वायरमधून टेलिफोन एक्सचेंजकडं जाणार आहेत. मला समजा 085 21 हा नंबर डायल करायचा आहे, तर जे टोन टेलिफोन इन्स्ट्रुमेंटमधून वायरमधून इपॅक्सकडे इलेक्ट्रॉनिक प्रोग्रॅमेबल ॲटोमॅटिक एक्सचेंज अर्थात टेलिफोन एक्सचेंजकडे जाणार आहेत, ते टोन आता आपण प्रत्यक्ष पाहू. 0 8 5 1 याप्रमाणे ही ड्युअल टोन मल्टी फ्रिक्वेन्सी डायलिंग आपण टेलिफोनमध्ये वापरलेली आहे. मी 0 प्रेस केल्यानंतर अशा प्रकारचे टोन हे जनरेट होणार आहेत, आणि हे वायरमधून टेलिफोन एक्सचेंजकडे जाणार आहेत. 9 8 7 6 5 4 3 2 1 हे डिजिट प्रेस केल्यानंतर कोणते टोन तयार होणार आहेत हे यामध्ये ग्राफिकली दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण हे टोन त्याचे आवाजसुद्धा ऐकलेले आहेत. टेलिफोन इन्स्ट्रुमेंटमध्ये टोन डायलिंग वापरायची आहे का पल्स डायलिंग वापरायची आहे याचं सिलेक्शन या टेलिफोन इन्स्ट्रुमेंटच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर इथे एक स्विच दिलेला आहे. तर या स्विचच्या साह्याने आपण टोन किंवा पल्स डायलिंग सिलेक्ट करू शकतो. तसंच त्याच्या बाजूला हे जे स्विच दिसतं आहे हे आहे व्हॉल्यूम करता, आणि जी रिंग वाजते आपल्याला कुणाचाही कॉल आल्यानंतर तर त्या रिंगरचं व्हॉल्यूम कंट्रोल करण्याकरता हे स्विच दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे तीन स्विच महत्त्वाचे आहेत, टोन आणि पल्स डायलिंग सिलेक्ट करण्याकरता, व्हॉल्यूम कमी जास्त करण्याकरता, आणि रिंगर व्हॉल्यूम कमी जास्त करण्याकरता हे स्विचेस दिलेले आहेत. टोन डायलिंगमध्ये टोन किंवा पल्स डायलिंगमधील पल्सेस या केबलमधून हा जो RJ11 जॅक आहे हा आपण जंक्शन बॉक्सला जोडणार आहोत. त्या जंक्शन बॉक्समधून केबलमधून टेलिफोन एक्सचेंजपर्यंत हे टोन किंवा पल्सेस हे पोहोचणार आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण टेलिफोन सिग्नल म्हणजे काय, टेलिफोन सिग्नलमध्ये कोणकोणत्या फ्रिक्वेन्सीज प्रेझेंट असतात, या टेलिफोन सिग्नलची बँडविड्थ किती आहे याबद्दलची माहिती करून घेणार आहोत. धन्यवाद.